केलवत पुलिस ने शुक्रवार को पीछा कर दो ऐसे ट्रक पकड़े जिनमें 36 गोवंश मिले हैं। मध्य प्रदेश से केलवत थाना होते हुए नागपुर की दिशा में जानवरों से भरा ऐसे ट्रक निकलने की जानकारी मिलने के बाद थानेदार सुरेश मट्टामी ने थाना परिसर क्षेत्र के सावली में राजेंद्र रेवतकर, सचिन एड़ेकर, सुजीत दगड़े, नीलकंठ बोधरे, विजय घंगारे इनको नाकाबंदी में तैनात किया। वाहन की चेकिंग ली गई। आयसर गाड़ी को रोकने का इशारा पुलिस ने किया, लेकिन आयसर गाड़ी के चालक ने गाड़ी की गति बढ़ाकर गाड़ी ले भाग गया। पुलिस ने गाड़ी का पीछा किया। आयसर गाड़ी के चालक से गाड़ी अनियंत्रित हो गई। आयसर गाड़ी रास्ते को लगाकर नाली में पलट गई। चालक गाड़ी छोड़कर फरार हो गया, जबकि गाड़ी का क्लीनर गाड़ी में जख्मी हालत में मिला। क्लीनर का नाम मोहम्मद मुश्ताक सलीम अंसारी है, जबकि फरार आरोपी का नाम सलीम कामती, दोनों निवासी नागपुर है। गाड़ी मालक के कहने पर मध्य प्रदेश से गोवंश की खरीदी कर कामठी में कत्तल खाने में गोवंश ले जाने के बाद सलीम ने पुलिस को बताई। गाड़ी में 18 गोवंश जख्मी अवस्था में पाए गए। इसी घटना के कुछ देर बाद फिर एक आयसर गाड़ी को चेकिंग के लिए रोका गया, लेकिन चालकों ने गाड़ी की स्पीड बढ़ाकर आगे निकल गए। पुलिस को पीछे से आते देख रास्ते में ही गाड़ी रोककर गाड़ी का चालक और क्लीनर फरार हो गए। इस गाड़ी में भी 18 गोवंश मिले हैं। कलमेश्वर पुलिस ने दोनों ट्रक जब्त कर ली और गाड़ी चालक, मालक और क्लीनर पे मामला दर्ज किया है। सभी गोवंश को सावनेर के रामलाला मालू गोशाला ट्रस्ट कौला के सपोर्ट किया गया। इस कार्रवाई में गुणवंत दखोरे, गुणेश्वर डाखारे, सचिन गलेकर, राणा सिंह ठाकुर, अरविंद ठाकरे इन्होंने हिस्सा लिया। दिनांक 25/9/2020 रोजी आम्हाला गोपनीय सूत्राकडून खात्रीशीर माहिती मिळाली की मध्य प्रदेश कडून नागपूर कडे अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत आहे अशी खबरीवरून आम्ही पोलीस स्टाफ सह कुर्सापार गावाजवळ मध्य प्रदेशकडून येणारा एक रस्ता आहे, इकडे महाराष्ट्राकडे, त्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी लावून वाहन चेकिंग करत असताना एक आयसर गाडी, आयसर ट्रक MH40BL7861 ही गाडी येताना दिसली। त्या गाडीला आम्ही पोलीस स्टाफच्या मदतीने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते नाकाबंदीच्या ठिकाणी न थांबता ते नागपूरच्या दिशेने सावडी गावाच्या दिशेने या म्हणजे पळायला लागली। त्याचा मी पाठलाग केला असता तर त्या आयसर गाडीचे जे ड्रायव्हर आहे त्यांनी ती गाडी त्यांची अनियंत्रित होऊन गाडी त्या सावडी फाट्याजवळ एका रोडच्या साईडच्या नालीत एक अनियंत्रित म्हणजे गाडी त्या ठिकाणी पलटली। त्याचबरोबर आम्ही त्या याच्या आणि त्या याच्यात जाऊन गाडी जिथला पाणी केली असता तिथला जो ड्रायव्हर आहे तो तिथून पळ काढला होता आणि एक तिथला जो सोबती होता तो त्याच ठिकाणी अडकलेला होता, त्याला मी काढलं आणि ते गाडीची पाहणी केली असता त्या ह्याच्यात जवळपास 18 जनावरं आहेत जे गोवंश होते, गाई, बैल आणि गोरे असे 18 जनावरे त्या ठिकाणी एकदम निर्दयतेने कुंबून आढळले। ते एकंदरीत कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची आम्ही खात्री झाल्यानंतर आम्ही त्या यांना जनावरांना बाहेर काढलं आणि त्या आरोपीला सुद्धा ताब्यात घेतलं आणि त्या आरोपीचं नाव विचारलं असता मुश्ताक सलीम अन्सारी राहणार कपिल नगर नारी रोड नागपूर, आणि जो पळून जाणारा चालक होता त्याचं नाव त्यांनी सलीम असं सांगितलेलं आहे। आणि या सर्वांना ताब्यात घेऊन या दोन आणि त्यांचे गाडी मालक यांच्याविरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्यानंतर ते जे जनावर आहेत आम्ही मालू गोशाळा कवटा या ठिकाणी जमा केलेले आहे। त्याचबरोबर परत आम्हाला दुसरी माहिती परत एक कव्हर मिळाली की परत एक गाडी वाहून येत आहे मध्य प्रदेशकडून, अशा माहिती मिळाल्यावरून आम्ही परत आमच्या सपाळा रचून आम्ही त्या कुर्सापार गावाजवळ जाऊन परत त्या गाडीला थांबवण्याचा इशारा केला, परंतु त्या ठिकाणी ती गाडी थांबली नाही, ती पण नागपूरच्या दिशेने पळायला लागली। तिचा पाठलाग करता करता ती कुर्सापार गावाजवळ त्या गाडीचं चालकाने पण गाडी सोडून जंगलाच्या दिशेने पळून गेले। ती पण गाडी आम्ही ताब्यात घेतली आणि त्याच्यात पण जवळपास 17-18 जनावरं गोवंश होते ते पण आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। ते गवटा गोशाळा जमा केलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध ते चालक आणि गाडी मालक यांच्याविरुद्ध सुद्धा मी गुन्हा दाखल केलेला आहे। केलवत से NBC News के लिए अरुण महाजन की रिपोर्ट।